नमस्कार मंडळी, मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं आज भरपूर स्वागत करते। मंडळी, आपण गावी जातो तेव्हा आपण भरपूर सारी मिठाई घेऊन जातो आणि येताना आपका त्याच बॉक्स मध्ये आपली गावची मंडळी आपणा का नारळाची कापा करून देतात। नारळाची कापा आपल्या गावी माड भरपूर असतात ना, त्या माडाची नारळाची कापा अशी फक्त साखरेचंच खर्च। त्यांना काय चाकरमानी निघाले की त्याच बॉक्स मधून आपली नारळाची कापा दिली म्हणजे झाला। अशी गावची भेट नारळाची कापा मी आज तुमका करून दाखवते। नारळाच्या कापांसाठी अख्खो नारळ घेतलंय, अख्खो नारळ असं मधोमध फोडलंय तो मी, आणि घेते वेळी आपण बघायचा सुको सनसनीत नारळ घ्यायचो। आता सुको सनसनीत कसं ओळखताला, त्याच्यासाठी वायच कमी पाणी असतं असो नारळ घ्यायचो आणि असं बघायचो आपल्या अंगठ्याचा नख नाही भुतूर गेला की समजायचा यो सुको नारळ। तुमकाही गळ्यात ज्याच्यात पाणी वायच कमी असता थोडा असता तो सुको नारळ, तसलो नारळ घ्यायचो कापा करते वेळी, कधीही लक्षात ठेवा। त्याच्यासाठी मला ही एक वाटी साखर लागतली, गोड जास्त व्हाय तर एक वाटी फूल भरून घेतलंय आणि दोन चमचे डालडा घालतलंय त्याच्यामध्ये। आणि वासासाठी वेलची पूड घेतलंय मी, ही पण दोन तीन वेलचीची पूड अशी साखरेत वाटून घेतलंय। आणि ह्या दोन चमचे दूध घेतलंय, दूध सहसा आपली गावची लोक घालत नाही पण आपली पांढरी शुभ्र कापा व्हाई तर आपण दोन चमचे दूध घालायचा, त्याने ती पांढरी शुभ्र मस्त अशी कापा होत। ही जी नारळाची कवड असा ती मगाशी आपण दाखवलो त्यातली मी एक कवड घेतलंय आणि ही आपण आडाळ्यावर, आडाळो म्हटलं की नवीन शब्द नाही, एका स्पष्ट भाषेत विळी म्हणतात, आम्ही मालवणी भाषेत आडाळो म्हणतो। आणि त्याची अशी धारदारवाली कानस असतात आणि कानस टोकियारी असतात, त्याच्यावर ही कवड आपणा कातूची या म्हणजे खवणूची या, ते आता मी खवणून दाखवत आहे। हलक्या हातान बारीक हातान खवणूची असतात ज्याने नारळाची जी किस पडतलो तो बारीक पडू गयो कापांका कधी पण। हलक्या हातान हळूहळू कातूचा असता खोबराया, जाडा पडता नाही नारळाच्या कापांका। आधी आपण ही अशी नारळाची कडा काढून घ्यायची, नंतर आतमध्ये फिरवत जायची गोल 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 अशी। हळूहळू कातायचा, आपण रोज घाई घाईत कातो तसं कातण्याचं नाही, तसा कातला तर खोबरा जरा जाडा जाडा पडतला, जाडा पडला तर तुमका परत मिक्सरला वाटूचा लागतला कापांका, म्हणून हलक्या हातात बारीक असा कातच जायचा खोबरा। आपल्या कसा या एकदम काळपट असा खोबरा घेऊचा नाही या, फक्त सफेद म्हणून या वायस असा ठेवतलंय आणि असा पांढरा शुभ्र खोबरा घेतलंय, कारण काळा काळा पडला तर कापा आपली काळी होतली म्हणून काळा काळा नाही घ्यायचा। काळा म्हणजे दुसरा काय नाही, करटीचा काळा असता या, असाच घ्यायचा वरचेवर। एका नारळाचा एवढा असा सुक्या सनसनीत खोबरा पडला। नारळ जर तुमचा जाड कातला गेला असाल आणि कातूक येत नसाल तर तुम्ही त्या खोबरा मिक्सरमध्ये वाटून पण पाणी न घालता वाटूचा, ह्या लक्षात ठेवा, पाणी घातलं असं तुमची कापा बिघडतली। डालडा टाकून आपण आता कापांका सुरुवात करतलो। आता मी पॅन ठेवलंय आणि मी गॅस पेटवतोय, गॅस जरा मोठीच केलंय, नंतर मी बारीक करतलंय। पॅन आपला तापला की आपल्या एक चमचो डालडो टाकूचा, एक चमचो भरून घेतलंय मी डालडा। डालडा आपला तापला, आता मी गॅस बारीक करतलंय आणि त्यातच ही साखर टाकतलंय एक वाटी, ढवळायची नाही साखर ती आपण, त्याच्यात लगेच आपण ह्या घालतलो खोबरा। खोबरा घालून झाला की लगेच आपल्या ढवळूच्या, कारण साखर बुडी लागता नाही, लक्षात ठेवा नारळाची कापा करूची आहे तर आपल्या ढवळूचा लागतला सतत, कारण लागली तर कापा आपली लाल होतली, काळी नाही पडतली लाल लाल होतली, म्हणून सतत ढवळायचा। तुमका जास्त गोड व्हाया तर भरपूर साखर घ्यावा, एका नारळात मी बरोबर एक वाटी साखर घेतलंय, तेवढी गोड होतली जेवढी आपली कापा गोड असतं। त्याकडे पॅन असतं तर पॅन घ्यावा किंवा कढईत पण केली तरी चालतील, फक्त बारीक गॅसवरच ती करूची असतात कापा, खोबरा लाल होऊक द्यायचा नाही हा। साखर थोडी आपली विरघळत इली की आपल्या त्यात दूध टाकूचा, थोडीशी आपली साखर विरघळत इली हा, साखरेचं कसं चर 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 असो आवाज येता पॅनमध्ये, तो आता येऊचो बंद झालो। आता मी ह्याच्यात दूध घालतलंय, मी दोन चमचेच दूध घेतलंय, दोनच चमचे घालतलंय आणि या बॅटर सतत ढवळत राहायचा। दूध घातलं तर जरा ओला होतला तर तुमका भीती वाटतली की आता या ओला झाला तर सुक्या कसा होतला, पण ढवळत राहला ती एक जीव बरोबर होता था, पण आपण ढवळायचा सोडायचा नाही, हा सतत ढवळायचा। दोन चमचे दूध घातलं आपण, आपली गावची लोक घालत नाही, वायच पाणी असं घालतं, पण मी दोन चमचे दूध घातलंय,
दुधान आपली कापा चांगली पांढरी शुभ्र दिसतं. नारळाची कापा आपली जवळजवळ होत इली होती अशी. आता याच्यात आपण चांगलं वास येऊ गयो म्हणून आपण ही वेलचीची पूड टाकतलो. त्याने आपल्या नारळाच्या कापांचा चांगला सुगंध येता. ही पण जरा आपली छान अशी ढवळून घेऊची. हा उतूर सगळीकडे लागू होईल ना म्हणून चांगली ढवळून घ्यायची. आता या नारळाचा कापांचा बॅटर आपल्या जवळजवळ होत इला. आता या आपण गॅस बारीकच ठेवची हा. आणि आपण ह्या असाच ठेवून बंद नाही करायची गॅस. एक स्टीलचा ताट घ्यायचा आणि जो उरलेला आपल्या डालडा असा तो आपल्या स्टीलच्या ताटात चांगला चोळून घ्यायचा आणि हा बॅटर त्यात ओतूचा. आता आम्ही तुमका दाखवतलंय. स्टीलचा ताट घेतलं त्याका आपण या उरलेला डालडा चा लावचा. हातान चांगला सगळीकडे पसरवून घ्यायचा असा. आता ह्या कित्या लावतलो कित्या आपण जर बॅटर वतलो कापांचा तर डसू नये ताटात. आणि वडे आपले चांगले कापले की उचलूक येऊ होय म्हणून ह्या तूप किंवा डालडा असा चोळून घ्यायचा. तुमका काय व्हाया ता तो चोळा चारो बाजून असा ह्या डालडा मी चोळून घेतलंय आपल्या ताटात. आता या नारळाच्या कापांचा बॅटर आपला चांगला जवळ आणि एकटा इला तयार आहे वडे पाडूसाठी. आता मी ह्या डालडा चोळून जर ताट ठेवलंय त्या ताटात आता या वतलंय. त्याच्या आधी मी गॅस घालवतोय. आता गोल 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 असा ताट फिरवून सगळीकडे ही बॅटर आता पसरवून घ्यायचा. जसा आपण डालडा लावलं तिथपर्यंत या पसरवून घ्यायचा. तुमका जाड वही असत तर बारक्या ताट घ्यायचा आणि वडी पातळ वही या तर मोठा ताट घ्यायचा. आधी ह्या गरम गरम हा म्हणून एकटाईच असा करतोय मी चमचा. नंतर मी वाटी किंवा पेल्याच्या साह्याने त्याका हलक्या हातानं दाबतलंय. असं हे पेलो घ्यायचो हा पेलो किंवा वाटी. त्याच्या प्लेन बाजून आपण ह्या हलक्या हातानं वडीक जरा दाब द्यायचो. त्याने वडी आपली चांगली प्लेनवर पातळ दिसतली. जास्त जोरात नाही दाबूचा हलक्या हातानं दाबायचा किंवा वडी जास्त चिटकतात मग. सगळीकडे व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा. आता मी सुरीच्या मदतीने याचे वडे पाडून घेते. गरम असतेच पाडून घ्यायचे. थंड झाल्यावर आपल्या कापडूक येत नाही. तुमका वया त्या आकारात तुम्ही कापा. शक्यतो आपल्या गावात नारळाची कापा चौकोनच असतात वडे. गरम असतेही सहज कापले जातात. आता असे कापून झाले आता हे थंड झाल्यावर आपल्या सहजतेने उकलूक येतील. आता थोडा वेळ थंड होऊ द्यायचे. आता ही आपली नारळाची कापा गार झाली आहेत. आता सुरीन ह्या उकलतात काय नाही बघूया आणि कशी ती सहजतेने उकलतात तशी आपण आता ही उकलूची आहेत. मस्त अशी तयार झाली बघा. काही पडत नाही त्याच्यातून. थोड्या वेळ अजूनही कडक होतली मस्त. अशी सुरीने उकलायची असतात. एका नारळाची मी जेवढी कापलंय तेवढी जर तुम्ही कापलास तर 15-20 कापा होत. जर तुम्ही जाडी ठेवलास तर 15-20 नाही होची आणि बारीक कापलास तर भरपूर होतली. म्हणून एका नारळाची 15-20 कापा होतात ह्या लक्षात ठेवा. अशी माझी नारळाची कापा तयार झालेली असत ती तुम्ही 4 ते 5 दिवसात संपवा. कित्या संपवा की ती नंतर खवट खवट लागतं म्हणून ती 4 ते 5 दिवसात संपवा. आपण गावावर आणलाव की 4 ते 5 दिवसात संपवतो. नाही संपली ती ती फ्रीजमध्ये टाकतो. पण तुम्ही अशी करू नको. जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसात संपून टाका. आणि हो माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.